20 जानेवारीपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा शासनानं सोडवला नाही तर 20 तारखेला अंतरवली सराटीतून मुंबईकडे जाण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दाखवलेली आहे. आणि या ज्यावेळेस ते निघतील त्यावेळेस त्यांच्यासोबत कोट्यवधी मराठे हे मुंबईमध्ये पोहोचतील असा त्यांचा दावा आहे. त्यांनी त्याची तयारी केली आहे, ती तयारी नेमकी कशी आहे आणि त्यांना काय संदेश द्यायचा आहे, त्यांना कसं यायचं आहे किंवा इतर त्यांच्या काय काय तयारी आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की आताही तुम्हाला वाटतं का की 20 तारखेला तुम्हाला मुंबईला जाण्याची वेळ येईल? वाटलं नसतं, परंतु या अगोदर 3 महिन्याचा वेळ दिल्यानंतर 40 दिवसात दिला, त्यानंतर आपण पुन्हा त्यांना 2 महिन्याचा दिला 24 डिसेंबरपर्यंत. ते आता वाटायला लागलं आपणच सावध राहूया. विश्वास तर सरकारवर ठेवणं आवश्यक आहे, ठेवलाच पाहिजे, कारण न्याय देणारे ते आहेत, परंतु मराठ्यांना समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. यासाठी 20 डिसेंबरला मराठे, सॉरी 20 जानेवारीला मराठे मुंबईकडं आंतरवालीतून पायी निघणार. कसं निघणार? पायी जातो आहे मी सगळे, म्हणजे इकडचा जो भाग आहे, जालना, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, हा सगळा पट्टा इकडचा, बुलढाणा, परत अमरावती, वाशिम, असे सगळे जिल्हे हे आंतरवालीकडे इकडूनच येतील, कारण इथून आम्ही सगळे सोबत निघूयात. आणि मध्ये निघताना जो मार्ग आता रूट तयार होईल त्या मार्गावर सगळे सहभागी होत चालतील. कसा रूट आहे साधारणपणे? रूट ठरला नाही, चाचपणी सुरू आहे. 2-3 टीमा आमच्या गेलेल्या आहेत की कोणता रस्ता योग्य राहील आणि गैरसोय होणार नाही, सोय होईल, सोयीच्या हिशोबानं रस्ता करणं आवश्यक आहे, कारण हे आंदोलन शांततेचं असल्यामुळं सोयीच्या हिशोबानं करणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं टीमा रस्ता बघत आहे, बघितलं. इतर जो उर्वरित महाराष्ट्र आहे तिथल्या मराठा समाजातील लोकांना मुंबईला येण्यासाठीचं जसं तुम्ही असं नियोजन केलं आहे, तसं इतर उर्वरित महाराष्ट्राचं काय आहे? सगळं महाराष्ट्रामध्ये मध्ये त्या जे रूट आहे त्या रूटवर जॉईन सहभागी होत चालणार सगळे, सगळे सहभागी होत चालणार. निवेदन चांगलं आहे सगळ्यांनी, आपण आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये साहित्य, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये झोपण्याची पण व्यवस्था, आपण आपल्या ट्रकमध्ये जे जे वाहन असतील, पिकअप, कॅन्टर जे वाहन असतील त्या पद्धतीने, जीप, यामध्ये आपण आपल्या व्यवस्था केलेल्या आहेत सगळ्यांना. आणि सगळे सज्ज आहेत, तयार सुरू झाले. 10 लाख, जवळपास 10 लाख वाहन येण्याची शक्यता आहे सगळी. नोंदणी किती झाली आतापर्यंत? 3 कोटीला कमी नाही पडणार लोक, 3 कोटी मराठा समाज येणार. कारण घरी बसून तरी काय करावं, घरी बसलं तरी पोराला न्याय मिळाला नाही, पोरांची वाटलं व्हायला लागली, लाखाने पोरं सुशिक्षित बेकार व्हायला लागले, घरी बसून तरी काय करावं. म्हणून मराठ्यांनी सरळ ठरवलं, आता चला आपण सगळेच जाऊयात, आरक्षणच तिथं आहे, शांततेत जाणार, आनंदात जाणार, आनंदाचा उत्सव रस्त्यानं राहणार, सगळे शांततेत, सगळ्या आमच्या पारंपरिक सगळे वाद्य खेळ खेळत खेळत जाणार आम्ही सगळे, एकदम कोणाला थकवा येणार नाही, असं सगळे शायरांचे पोवाडे असतील, कीर्तन असतील, भजन असतील, सगळं काय राहिले, आमचे खेळ, सांस्कृतिक मराठ्यांचे जे खेळ आहेत तेही त्याच्यामध्ये राहणार, सगळे आनंदात मुंबईत जाणार, आरक्षण सुद्धा आनंदातच घेऊन येणार, माघारी आरक्षण घेतल्याशिवाय कुणी फिरत नाही आमच्यातलं. आता दुसरं असं आहे की तुम्ही आता सांगितलं की ट्रॅक्टर आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या घ्या किंवा असं करा, पण यापूर्वीच पोलिसांकडनं ट्रॅक्टरला नोटीस दिलेल्या आहेत, काही ठिकाणी ट्रॅक्टर कोणाकडे किती आहेत त्याची नोंदणी या ठिकाणी पोलीस करतायत? नाही, त्याच्यामुळे जास्त वाढले उलट नोटीसमुळे लोक आमचे, ते दिल्यामुळे लोकांना असं वाटलं आपण आधीत नाहीत मध्यात नाहीत आणि मुंबईला जाऊ नका म्हणतायत. मग आपल्या स्वतःच्या पोराला न्याय मिळण्यासाठी स्वतःचे पोरं मोठे होऊ नयेत म्हणून हे नोटीसा द्यायला लागले, मग आपले पोरं मोठे होऊन द्यायचे नाही का आता? म्हणजे आमचे पोरं मोठे न होऊन याचा ठेकाऊ चाला काय पोलिसांनी? मराठ्यांचे पोरं मोठे होते आणि वाहनं कशाला चालली, त्यात दगड घेऊन चाललेत का काय? त्याच्यात ते खायचे साहित्य, त्याच्यामध्ये धान्य, त्याच्यामध्ये आथरायचं, पांघरायचं आहे, पाण्याची व्यवस्था आहे, उपचाराची व्यवस्था आहे, औषध उपचाराची व्यवस्था आहे, ते काय घेऊन चालले? मग दगड घेऊन चाललेत काय त्याच्यात? मग त्यामुळे ते त्यांनी नोटीस दिल्यामुळे मराठा मान लागला, मी आधी येत नाही मध्येत नाही ना, मला नोटीस आली, मी आता सगळ्यात पुढे जात असतो. आणि लोक आता तयार झाले. आता हे बघा, लोक थांबणारच नाही आहेत तरी पण, कारण तुम्ही आम्हाला ते वाहनं नेऊन देणार नाही, मग आम्ही खायचं कुठं, आम्ही झोपायचं कुठं, आम्ही राहायचं कुठं, आम्ही आमच्याच गाड्याने राहायची व्यवस्था करणार,
खायची व्यवस्था आमच्याच गाडीत करणार आहेत. उद्या पाऊस आला तर आम्हाला निवारा आहे का? आमच्याच वाहनाला आम्ही ताडपत्र्या टाकून व्यवस्था करणार आहे. उद्या थंडी वाजायला लागली आमच्याच वाहनावर छेट टाकलेला आहे आम्ही, आम्ही त्याच्यातच आज झोपू शकतो. आमची गादी वादडी काय असेल ते टाकून पाऊस आला तरी त्यात झोपू शकतो, पाऊस लागणार नाही. खाली ओला असला तरी अडचण नाही, ट्रॉलीत झोपू शकतो. ट्रक असले तर ट्रकमध्ये हे करू शकतो. मग तुम्ही आम्हाला देणार, तुम्ही आम्हाला आता मग ते व्यवस्था करणार का सगळी झोपायची राहण्याची खाण्याची? नाही आणत मग वाहन आम्ही, करा आमची व्यवस्था सगळी, तुम्हाला व्यवस्था करा. म्हणजे लोक मारायचे का तुम्हाला उपाशी? हे बघा, मराठे आता मागं सरकत नसतात, आमचे वाहनं आम्ही घेणार आहेत, कारण ते आमच्या जीवाच्या संरक्षणासाठी वाहन आहेत. आम्हाला झोपण्यासाठी आम्हाला काही दुखणे येऊ नयेत, काही आजारी पडू नयेत म्हणून. आणि तुम्ही आडवाभर कसं काढतात ते बघतो आम्ही, आडवा तुम्ही. म्हणजे आमच्या स्वतःच्या पोटा पाण्यासाठी घेऊन चाललो, आमच्या संरक्षणासाठी घेऊन चाललो, आणि तुम्ही आम्हाला ते नेऊन देणार नसाल तुम्ही यावर आडवायला. बघू मग त्या नोंदणी कशी करायची आणि कुठे तुम्ही नोंदणी करता येणाऱ्या लोकांसाठी? नाही ते चालू आहे, ते व्यवस्थित सुरू आहे, जबरदस्त पद्धतीनं काम चालू आहे. आमच्या आम्ही तुकड्या पाडल्यात 30-30, 40-40 हजार लोकांच्या ते, आणि एकाच्यामध्ये किमान 100 मीटरचं अंतर ठेवायचं एका तुकडीमध्ये. अशा तुकड्या एका तुकडीमध्ये सगळी व्यवस्था आहे, तीच प्रत्येक तुकडीत राहणार प्रत्येक. म्हणजे उदाहरणार्थ एक XYZ तुकडी आहे, त्याच्यामध्ये टँकर राहणार, जवळपास 50 पेक्षा जास्त टँकर राहणार त्याच्यात. 50-60 मागं पुढं आकडा होईल ते राहणार. त्याच्यामध्ये डॉक्टरच्या टीमा राहणार उपचारासाठी त्यांना. त्या तुकडीमध्ये महाराज मंडळी विकीर्तनासाठी राहणार. त्याच तुकडीमध्ये पोवाडे गाणारही राहणार, पोवाडे गाणारही शिवशाही राहणार. त्याच तुकडीमध्ये इतर जे खेळ आहेत देशावर गीतं गाणारे पण राहणार त्याच्यावरतीच. म्हणजे ह्या आनंदाचंच एकदा आनंदीतच चाललो आरक्षण घेण्यासाठी. उत्सव चांगला आहे हा, आणि त्यामध्ये आमचे पारंपरिक खेळ पण आहेत. कबड्डी असतील, कुठं काय लयजीम असतील, हे आमच्या गावात आहे. आम्ही आमच्या ढोल आहेत आमजवळ, सगळं आमचंच आहेत. हलक्या बी आमच्याजवळ आहेत, आम्ही आमचंच वाजणार. लोक आमचे वाजणारे आमचेच, खेळणारे आमचेच, कीर्तन करणारे आमचेच, गाड्या आमच्या, डिझेल आमचं, खाणारं बी आम्ही आमचंच. मग नेट काय आणलं करा बरं करा मग आमची व्यवस्था. बरं, किती नोंद झाल्या, किती वाहनाच्या नोंद झाल्या आतापर्यंत तुमच्याकडे? 10 लाखाची 100% शक्यता आहे, 10 लाख वाहनं, कारण आम्हाला तेवढे आवश्यकच आहेत आणि ते स्वसंरक्षणासाठी आहेत. एवढ्या लोकांनी नोंदी केल्यात ते आमच्या स्वसंरक्षणासाठी, स्वतःच्या झोपणं आहे, राहणं आहे, खाण्याची व्यवस्था आहे, परत त्याच्यामध्ये बाजरी ज्वारी गहू हे दळून घेतलेलं असणार आहे, भरडून घेतलेलं असणार आहेत, की त्याच्यामध्ये गुळाचे ढिपी असणार आहेत, अमुक तमुक अशा गोष्टी. त्यात म्हणजे स्वतःचं साहित्य सगळं राहणार आहे, त्याला साबण येत, दातं घासायचं आहे, कपडे येत, इस्त्री आम्हाला आमचं करणं आहेत, करायचे असल्या तर. म्हणजे सगळा उपचाराचा, खाण्याचा, आरोग्याचा सगळा साठा सामान त्याच्यात राहणार आहे. पाऊस आलाच तर झोपायलासुद्धा त्या ट्रॉलीमध्ये किंवा त्या ट्रकमध्ये किंवा त्याच आयशरमध्ये किंवा त्याच पिकअपमध्ये राहणार आहे. कुठं शोधायला वेळ नाही, मंदिरात जावं तर हे का थोडे इतके इतके कुठं न्यायचे, मंगल कार्यालयात इतके जिथं वाहने तिथं झोपू शकतो. खाली ओला असू, चिखल असू, काय असू, ते आपल्या वाहनात झोपू शकतो. पाऊस आला वरून ताडपत्री टाकले भिजत नाही, थंडी आली नुसता पडदा लावून घ्यायचा, एका मोठ्या रूममध्ये झोपल्यासारखा खेळ, ताण नाही. आता या तुमच्या मुलाखतीनंतर पुन्हा तुमच्यावर प्रश्न निर्माण होऊन जो पूर्वी झाला, तुम्ही JCB एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करता किंवा एवढ्या JCB पुलावरती खर्च करता, आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होईल आणि तो निर्माण केलाही जाईल की ह्या सगळ्या दौऱ्याचा खर्चाचं काय? आम्ही आमच्या आम्ही का आम्ही शेतकरी आहेत ना, चक्कच घाम घालतो आम्ही, कष्ट करतो आम्ही. आमच्या गावातले लोक किती जाणार आहेत, गावातले पोरं अमोग अमोग इतके जाणार आहेत, त्याला इतक्या गाड्या लागणार आहेत, त्या गाड्याचा डिझेल आमच्या गावातले लोक जबा करणार सगळं. सगळ्या गावातले लोक मिळून त्याला थोडं थोडं खायला जरी दिलं सुक्क खूप दिवस टिकण्यासारखं, तरी 2 महिने पुरण एवढं घराघरातून थोडं दिलं तरी त्याला राहील थोडं थोडं. ते हे काम आमच्यात लोक वाटा लावताना करणार आहेत. ज्याला वाटा लावायचंय गाव वाटा लावतंय. तुम्ही मुंबईला चाललात लढण्यासाठी मराठा आरक्षणाच्या, हे माझ्याकून येऊ खाऊ तू घेऊन जा, काही बाजरीचं दळण देणार, काही गव्हाचं देणार दळण, कुणी भरडा देणार आहे गव्हाचा शिरा करून खायसाठी, कुणी तांदळाचे कट्टे देणार आहेत. आता भूक लागल्यावर भाकरी करायचं, कटला आला खुशाल तांदळ, नुसते भात खायचे, नुसता शिरा आणायचा, काय रेटून काढ्या आणि ते झोपले निघाले परत पुढं. आम्ही सगळ्या तयारीने जाणार आहेत.
तो काय खर्च लागल ते आमच्या गावातले सगळे घर मिळून उचलणार. त्या गाडीला किती डिझेल लागणार जायला ते सगळे आमच्या गावकरी खर्च उचलणार. येताना किती लागणार आहे उचलणार आणि वाहनं तिथं किती दिवस राहणार आहेत ते तर भाड्याने येत नाही आहेत. राखोवर बी जे गेलेत ते तिथले खिंड आरक्षणाचे लढवतात पण जे गावात राहिले ना ते बी लढणार आहेत. इकडचे खिंड ते सांभाळणार आहेत कारण इकडं पण काही पाहिजेत तिथं सुद्धा पाहिजेत कारण इथं आमची आम्ही शेतकरी आहेत. आम्हाला इथलंही सांभाळायचं आहे. इथं शेतीचं नुकसान होऊन द्यायचं नाही आणि तिकडं बी आरक्षणामुळे मराठ्याच्या पोरात नुकसान होऊन द्यायचं नाही. दोन्ही जबाबदाऱ्या आमच्यावरच आहेत. त्यामुळे इथले काही सांभाळणार आहेत तिथं पण येणार आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की एवढी सगळी तुम्ही तयारी हे केली हे तुम्ही सांगतायत परंतु ही तयारीची वेळ येऊ नये किंवा जाण्याची वेळ येऊ नये असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कुठं आवश्यक आम्हाला मुंबई जायचं आवश्यक नाही मराठ्यांना. तुम्ही आरक्षणच आम्हाला देणार नसाल आमची मागणीच पूर्ण करणार नसता याचं एकट्याच ऐकून जर तुम्हाला आमच्या मराठ्यांचं वाटलू करायचं अन्याय करायचा आहे मराठे काय तुम्हाला इकडं आम्हाला जाणंही न्याय घेऊनच माघार येणार आहे. पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतले मागं फिरत नाहीत आम्ही हे लक्षात ठेवा. काय आव्हान कराल नेत्यांना राजकीय सरकारमध्ये असलेल्या आणि सरकारमध्ये नसलेल्या सगळ्यांना शेवटची पुन्हा एकदा विनंती हीच वेळ आहे मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी उभा राहणारी राहण्याची. 70 वर्ष 75 वर्ष मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. तुमचं राजकीय करिअर बरबाद नाही होऊन दिलं तुमची प्रतिष्ठा वाढवली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लोकांना. आता मराठ्यांच्या पोराची प्रतिष्ठा वाढवायची त्याला आरक्षण द्यायचं त्याला मोठं करायचं सगळ्या पक्षातल्या सत्ताधाऱ्यांसह विरोधातल्या सगळ्या आमदार मंत्री खासदारांनी माजी मंत्री आहे माजी आमदारांनी सगळ्यांनी समोर येऊन मराठा समाजाच्या पोराच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आता राहिला तर मराठा आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही नसता तुम्हाला पुन्हा मराठा आता दारात उभा नाही करत मग हे लक्षात ठेवा. हे होते मनोज पाटील जरांगे आणि त्यांनी कशा पद्धतीनं मुंबईला जाण्याची तयारी केलेली आहे हे सगळं सांगितलेलं आहे. काय किती वाहनांची नोंदणी त्यांच्याकडे झाली आहे किती वाहनं त्यांच्यासोबत येणार आहेत कशा पद्धतीनं लोक गावागावातून येणार आहेत हे देखील सांगितलं आहे. मात्र हे सांगत असताना त्यांनी एक आव्हान सरकारला केलेलं आहे आणि एक त्यांची अपेक्षा पण आहे की मुंबईला जाण्याची वेळ सरकारने आणू नये. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.